नमस्कार शेतकरी बांधवांनो, जे टोमॅटो लागवड पीक केलं आहे निश्चितच जवळजवळ महिन्याचा आहे, 25 ते 27 दिवसाचं झालं आहे, फुलं निघायच्या अवस्थेमध्ये आहे, पण काही ठिकाणी पिवळट पानं वाटतो आहे, तर निश्चितच या ठिकाणी आत्ता फ्लावरिंग स्टेजमध्ये सेट होण्याचा चान्सेस आहेत, फुलं लागलेली आहेत. या ठिकाणी आपण फुलं बघू शकता. या ठिकाणी हा फुलांचा बंच आहे. या ठिकाणी कॅल्शियम बोरॉनची न्यूट्रिशनची गरज पहिली लागणार आहे, कारण पिवळटपणा जास्त प्रमाणामध्ये जर दिसायला सुरुवात झाली तर अडीअडचण येऊ शकते, त्यामुळे कॅल्शियम बोरॉन जाऊ द्या. आणि नंतरच्या ॲप्लिकेशनमध्ये या ठिकाणी 13-40-13 कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन याचं ॲप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. 13-40-13 स्टेप बाय स्टेप द्या, नंतरनं कॅल्शियम नायट्रेट बोरॉन 13-40-13 आपण या ठिकाणी मायक्रोटनचं जरी ॲप्लिकेशन केलं तरी चालणार आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी जो येणारा पिवळटपण आहे तर त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये उपाय म्हणून 13-40-13 आणि मायक्रोटनचं अप्लाय करा, म्हणजे रिझल्ट त्याचे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळतील.